साथसंगत तुकाराम महाराजांचा अभंग आपण श्रवण करत होतो, त्याच्यामध्ये एक शब्द आला की आपोआप भेटे देव। जगामध्ये आपोआप काहीच होत नाही। तुम्ही म्हणाल की आपोआप मला धनाचा लाभ झाला, काहीतरी कारण बनलं म्हणून धनाचा लाभ झाला। आपोआप सत्संगाची एखाद्याला कशाची तरी प्राप्ती होते, तो म्हणतो की मला सहज मिळालं, पण थोड्या दिवसांनी त्याचं त्याचं कारण समजतं की हे आपोआप नाही घडलं, याला याही ही कारण सत्संगाची कारणीभूत झाली, तेव्हा ती गोष्ट मला प्राप्त झाली। पण तुकाराम महाराजांनी सत्संगाची पुढे एक लाईन लिहिली होती, एक वाक्य आधी जुडलं होतं की गुरु चरणी ठेविता भाव आपोआप भेटे देव। ते जे गुरु चरणी ठेविता भाव होतो ना, तेच त्याचा भाव आहे, त्याची किंमतच तेवढी आहे। परमात्मा ईश्वर प्राप्तीची किंमतच एवढी आहे की ज्यांनी ज्यांनी गुरुवर भाव ठेवला, ज्यांनी ज्यांनी गुरुच्या समोर समर्पित भाव दर्शविला, त्यांच्या जीवनामध्ये हा परमात्मा ईश्वर आपोआप आला। स्वामी विवेकानंद एका व्यक्तीला नेहमी जाऊन सांगायचे की अरे बाबा रे, तू आयुष्यामध्ये बरीच काही आध्यात्मिक भौतिक प्रगती केली आहेस, पण मला असं वाटतं की या परमात्म्याच्या ज्ञानाशिवाय बाकी सर्व शून्य आहे, काडी मोल आहे, तर तू त्या परमात्म्याचं ज्ञान घे। सासंगत तो व्यक्ती जो आहे ना, तो रोज स्वामीजींना म्हणायचा की आज जरा हे महत्वाचं काम आहे, 8 दिवस आमच्या घरामध्ये लग्न आहे, पुढच्या महिन्यामध्ये जरा ते जमिनीचं काम आहे, ते सगळं झाल्यानंतर मी येतो तुमच्याकडे। असं करता करता बरेच वर्ष निघून गेले। एक दिवशी स्वामीजी नदीमध्ये आंघोळ करत होते आणि त्या व्यक्तीकडे पण त्या दिवशी भरपूर वेळ होता। तो स्वामीजींकडे गेला आणि म्हणाला की स्वामीजी, तुम्ही नेहमी म्हणता ना की परमात्म्याची प्राप्ती करा, परमात्म्याची प्राप्ती करा, आज माझ्याकडे वेळ आहे, आज मला परमात्मा दाखवा, मला तो ईश्वर दाखवा ज्याच्याविषयी तुम्ही मला नेहमी सांगत असता। आता स्वामीजींची जर प्रतिमा तुम्ही बघितली असेल तर ते मस्त उंच धडधाकट होते, बळकट शरीर होतं, आणि तो जर व्यक्ती होता सत्संगाची जो परमात्म्याची इच्छा घेऊन ईश्वराला जाण्याची इच्छा घेऊन आला होता, तो थोडासा त्यांच्यापेक्षा उंचीने कमी होता। स्वामीजींच्या छातीपर्यंत पाणी होतं त्या नदीमध्ये आणि त्या व्यक्तीच्या गळ्यापर्यंत पाणी होतं। स्वामीजींनी त्याच्या खांद्यावर तसाच हात धरला आणि त्याला आतमध्ये बुडवलं। थोडा वेळ सत्संगाची तो कासावीस झाल्यानंतर कळाला की नाकातोंडामध्ये पाणी गेलं, तेव्हा स्वामीजींनी थोडासा हात आणि शक्ती शिथिल केली, तो व्यक्ती बाहेर आला, काठावर गेला, थोडासा सत्संगाची पाणी नाकातोंडामध्ये गेल्यामुळे ठसका लागत होता। तिथूनच सत्संगाची त्यांनी स्वामी विवेकानंदांचा सत्कार करायला सुरुवात केली। स्वामीजी हात जोडून उभे होते, तो व्यक्ती थोडासा स्थिर सावर झाल्यानंतर तो स्वामीजींना म्हणतो की अहो, मी तुम्हाला परमात्म्याच्या दर्शनाविषयी विचारायला आलो होतो, तुम्ही मला परमात्म्याकडेच पाठवण्याची तयारी केली। सत्संगाची स्वामीजी म्हणाले, मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला देत होतो। तो व्यक्ती म्हणतोय की माझ्या प्रश्नाचं उत्तर हे काय होतं, अजून थोडा वेळ जर उशीर झाला असता तर हे प्रश्नाचं उत्तर ऐकायलाच मी या पृथ्वी तलावर नसतो। स्वामीजी म्हणाले, मला एका गोष्टीचं उत्तर सांग, जेव्हा मी तुला या पाण्यामध्ये बुडवला होता तेव्हा तुला काय आठवलं? तुला तुझी आई आठवली? तुला तुझे वडील आठवले? तो म्हणाला, नाही। तुला तुझी पत्नी आठवली, मुलं बाळ आठवली? तो म्हणाला, नाही। तुला जेव्हा सत्संगाची मी पाण्यामध्ये दाबून धरला होता तेव्हा तुला कोणाचं येणं कोणाचं देणं आठवलं? तो म्हणाला, नाही। कुठला सातबारा आठवला? कुठला 8 अ उतारा आठवला? कोणाचं कर्ज थकबाकी आठवली? म्हणाला, नाही। मग तुला काय आठवत होत? तो व्यक्ती म्हणाला, मला फक्त हवा आठवत होती, हवा, हा प्राणवायू आठवत होता। स्वामीजी म्हणाले, अरे ज्या प्राणवायूवर तू एवढा विश्वास ठेवलास की हा प्राणवायू जेव्हा मला मिळेल तेव्हा माझ्या शरीरामध्ये प्राण शिल्लक राहील, तर मला एक गोष्ट सांग, हा प्राण भरणारा आणि हा प्राण देणारा तुला किती वेळा आठवतो? कोणी निर्मिली काया, कोण प्रकाशितो माया, कोण ब्रह्मांडाचा धनी, कोणी धरियली धरणी, कोणी आकाश उभारले, सांग खांब कोठे लाविले, तुका म्हणे ऐशा साधनी ठाई पहावे शोधून। त्याचा शोध आणि त्याचा बोध घेण्यासाठी हे संत महात्मा इथे आले आहेत। आणि त्यांनी सत्संगाची या सगळ्यांनी कोणाचं अनुकरण आणि अनुसरण केलं नाही तर अनुभव सांगतायत। काल आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो होतो, जेवण झाल्यानंतर एक आईस्क्रीमचा सत्संगाची पुढे डेझर्ट म्हणून असतं की जेवणानंतर काहीतरी गोड खा म्हणून, तर एक कार्डबोर्ड होता तो उचलला, त्याच्यामध्ये एक आईस्क्रीमचं फार सुंदर फालुदाचं चित्र होत। मी त्या वेटरला म्हणालो की हाच फालुदा आणून द्या मला, हा फालुदा पाहिजे, त्याचं नाव पण पुढे लिहिलं होतं। सत्संगाजी त्याला सांगितलं, ऑर्डर दिली, तो घेऊन आला, भलतच काहीतरी सत्संगाजी समोर ठेवलं। मी म्हणालो, अहो आम्ही हा फालुदा मागवला होता। तो म्हणाला, तो फालुदा ना
तो पहिला तसा बनवायचा शेफ तो होता आमच्याकडे, आता तो नाही राहिला तर आता आम्ही ह्याच्या जागी हा देतो. जगाच्या पाठीवर तुम्हाला परमात्मा ईश्वराविषयी सत्संगाची कथा व्यथा सांगणारे भरपूर सत्संगाची असे मंच दिसतील, पण संत निरंकारी मिशन इथून खुला आवाज देत आहे. आज इथे ज्ञान कक्ष बनवलेला आहे, ज्ञान कक्ष बनवलेला आहे. तुम्ही जाऊन तिथे सत्संगाच्या हक्काने विचारू शकता की मला तो परमात्मा हवाय ज्या परमात्म्याविषयी भगवत गीता सांगते की मला शस्त्राने सत्संगाची तोडला जाऊ शकत नाही, मी पाण्याने भिजत नाही, मी हवेने उडत नाही, मी अग्नीने जळत नाही. मला तो परमात्मा हवाय ज्याच्या विषयी लिहून ठेवलं की नाही माझा देह, नाही माझं नाव, नाही माझं गाव कोठे काही, नाही माझं शिळ, नाही माझा वाचा, नाही माझे डोळे कान नाही, नाही माझं हाड, नाही माझं मांस वायू चाही स्पर्श होत नाही, नाही माझं खाणे, नाही माझं पिणे, नाही माझं लेणे भूषणांचे, माझं खाणं पिणं दागिनं घालणं काही नाही. आणि सत्संगाची तैसा मी अल्लाह दे चक्राकार फिरे सांभाळी तो सारे लहान थोर. ते ब्रह्मज्ञान सत्संगाची आज इथून प्राप्त होईल ज्याच्यासाठी सत्संगाची आपल्याला हा मनुष्य देह मिळालेला आहे. बाकी तुम्ही जगामध्ये जी मजल मारायची ती मारा, जे कमवायचंय जे मिळवायचंय ते मिळवा, पण हेच नाही कमवलं तर बाकी सर्व निरर्थक आहे. पांच बरस का भोला भाला अब तो 20 भयो, मगर 25 माया कारण देश विदेश गयो, 30 बरस की जगमती उपजी लोभ चढ़े नित नयो, माया जोड़ी लाख करोड़ी अब हुन तृप्त भयो, जन्म तेरा बातो ही बीत गयो. भक्ता भक्ता सत्संग जी महीने दिवस वर्ष निघून जातील, आयुष्य सरत जाईल, आणि जेव्हा मागे वळून पाहू ना तेव्हा आपल्या हातामध्ये सत्संगाची काही हिशेबच नसेल. म्हणून हे संत महात्मा आवाज देत आहेत की प्राप्त होऊन नरकाया, निष्फळ शत वर्षे गेली वाया, आला कोठून या ठाया, आपुला पाहिला नाही मूळ पाया, द्रव्य ठेवी साचून किरकिर किरकिर ब्रह्मज्ञाना वाचून. आज हा सत्संगाची जो जनसमुदाय आहे ना तो एकच आवाज देतोय. आज ही कल्याण यात्रा इथून सत्संगाची पुढे निघून जाईल, तिथून अजून पुढे निघून जाईल. सूर्य सत्संगाची त्याचं काम करणार आहे, सूर्य सत्संगाची प्रकाश देणार आहे. गरज आहे त्याची, जो त्या प्रकाशाचा सत्संगाची आधार घेऊन स्वतःचं जीवन पण प्रकाशमय करेल. तुकाराम महाराज एका गावामध्ये नेहमी जायचे आणि म्हणायचे ब्रह्मज्ञान घ्या, ब्रह्मज्ञान घ्या. काही दिवसांमध्ये त्याच गावामध्ये जाऊन बोलले की नको ब्रह्मज्ञान, नका घेऊ ब्रह्मज्ञान. लोक गोंधळले, म्हणाले अहो 2 महिने झालं तुम्ही सांगताय ब्रह्मज्ञान घ्या आणि आज म्हणताय की नको ब्रह्मज्ञान. सत्संगत विश्लेषण करणाऱ्यांनी सांगितलं की तुकाराम महाराज हे जे वाक्य म्हणाले ना की नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव तू देव मी भक्त इसे करी, की देवा, त्याचं विश्लेषण महात्मा सांगतात की एखाद्याने एखाद्याला जेवायला बोलवलं, बाबा रे तुम्हाला काय आवडतं, मला श्रीखंड पुरी आवडते बनवा. सत्संगाची माणूस जेवायला बसला, पाहुणा जेवायला बसला, पहिल्या त्या सत्संगाची बहनजींनी 4 पुऱ्या आणि श्रीखंड दिलं. परत महात्मा आले, म्हणाले महाराज अजून 4 पुऱ्या ह्या जरा मस्त गरम गरम आहेत जरा घ्या. त्या महात्म्यांना श्रीखंड पुरी आवडत होती, त्यांनी ती श्रीखंड पुरी पण खाल्ली. पुढे सत्संगाची तो छोटा मुलगा होता तो घरात बघतोय, आईनी 4 पुऱ्या दिल्या, पप्पांनी 4 पुऱ्या दिल्या, महाराज महाराज माझ्या पण हाताने 4 पुऱ्या किती झाल्या 12. आता सत्संगाची त्या बाल हट्टा पाहि त्या 12 पुऱ्या खाल्ल्या. आता त्या माताजी म्हणतात अहो महाराज मगाशी ना त्या पुऱ्या नीट तळल्या गेल्या नव्हत्या, तेलच गरम नव्हतं, ह्या चांगल्या खमंग फुगल्यात, अजून 4 पुऱ्या घ्या. आता ते काय म्हणतील, अहो माताजी मला आवडतात श्रीखंड पुरी मला आवडते, पण एवढं मी नाही खाऊ शकत. म्हणजे नाही म्हणण्यासाठी आधी 12 पुऱ्या खायला लागल्या आणि 13व्यासाठी नाही हा शब्द आला. सत्संगाची तुम्ही आज ब्रह्मज्ञान घ्या आणि मग अशी अवस्था बनवा की परमात्म्यामध्ये आणि स्वतःमध्ये काही भेदच वाटला नाही पाहिजे. जसा हा परमात्मा निर्मळ आहे, पवित्र आहे, स्थिर आहे, शांत आहे, निर्लेप आहे, निर्विकार आहे, शांत आहे, स्थिर आहे, तशी अवस्था झाल्यानंतर सत्संगाची परमात्म्यामध्ये आणि स्वतःमध्ये जेव्हा तुकाराम महाराजांना असं भासलं की तू देव मी भक्त इसे करी, हे देवा मला एवढी अवस्था दे की तू देव रा मी भक्त राहिलो पाहिजे, एवढी अवस्था झाल्यानंतर नको म्हणा, मग मला बोला की मला ब्रह्मज्ञान नको. पण आज नको म्हणण्याची वेळ नाहीये. आज सत्संगाची ती वेळ आहे की मला तो परमात्मा दाखवाच ज्या परमात्म्याविषयी लिहून ठेवलं भगवद्गीतेमध्ये की हे अर्जुना मला प्राप्त केल्यानंतर अजून काही प्राप्त करण्यायोग्य शिल्लकच राहत नाही. आज तेच अलौकिक विलक्षण असं सत्संगाची ब्रह्मज्ञान घेऊन सद्गुरु माताजी आलेले आहेत. आज कोणी रिकामे जाऊ नका, उद्धारासी काय उधारीचे काम, आज उधारी नाही करणार.